शिवसेनेची इथली तुम्ही खरंतर सगळ्या जागेवरती तयारी करतात, शिवसेनेची इथली जागा जी होती ती मागे त्यांचा पराभव झाला होता, त्यामुळे आता तुम्ही ही जागा लढवणार आहात की शिंदे गट लढवणार आहे, आणि तुम्हाला वाटतं का की भाजपसाठी सोडली जावी जागा? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 48 जागेवरती तयारी सुरू केलेली आहे। 48 लोकसभेमध्ये लोकसभेचे विस्तारक असतील, विधानसभेचे विस्तारक असतील, नेमणूक केलेली आहे आणि त्या माध्यमातून 48 जागा जिंकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि NDA मार्फत आहे। छत्रपती संभाजीनगरची जागा ही मागच्या वेळेस शिवसेनेने हरलेली जागा आहे आणि या जागेसाठी भारतीय जनता पार्टी मागच्या वर्षी म्हणजे 2019 साली प्रयत्न केला होता आणि यासाठी यावर्षीसुद्धा भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे। जर ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटली तर आम्ही लढू। ही सोडावी अशी इच्छा आहे का? तुम्ही तशी मागणी करणार आहात का? इथल्या कार्यकर्त्यांना काय वाटतं? इथले सर्व कार्यकर्ते, संभाजीनगर शहर असेल, संभाजीनगर ग्रामीण असेल, सर्वांची इच्छा आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीने लढावी। त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुखापासून ते लोकसभेचे प्रभारीपर्यंत काम रात्रंदिवस काम करत आहेत आणि अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटेल। ही सोडावी शिंदे सरकारने, शिंदेंनी ही जागा सोडावी तुमच्यासाठी, कारण त्यांची तेवढी ताकद राहिलेली नाही पूर्वी एवढी? ही जागा सोडावी यासाठी भाजप नेहमीच प्रयत्न करतोय आणि जागा निवडून आणणं हे काम NDA माध्यमातून भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, RPI आठवले गट असेल, सर्व एकत्र मिळून आम्ही जागा लढू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जागा ही NDAला जिंकता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। शिवसेनेची ताकद पूर्वी एवढी राहिली नाही असं तुमचं म्हणणं आहे का? पूर्वी जेवढी एकत्र होती तेव्हा एवढी आहे की नाही आता? शिवसेनेमध्ये 2 डिव्हिजन झाल्यामुळे एक शिवसेना माननीय बाळासाहेबांची शिवसेना आणि दुसरी शिवसेना म्हणजे उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना, अर्थात ही डिव्हाइड झालेली आहे। शिवसेनेची ताकद कमी नक्कीच झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीची संघटनेच्या दृष्टीने ताकद वाढलेली आहे, म्हणून भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी ही सर्वांची अपेक्षा। तुम्ही तयारी करताय? आम्ही एक इच्छुक उमेदवार आहे, पण निर्णय मात्र पक्ष आणि संघटना घेईल। पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य असेल आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये NDAचा उमेदवार निवडून आणा त्यासाठी आम्ही काम करणार। धन्यवाद। काय नेमकं अर्थव्यवस्थेत झालेली? भारत देशाची अर्थव्यवस्था प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 10व्या नंबरहून 5व्या नंबरवर आलेली आहे। एकंदरीत पब्लिक सेक्टर बँकबद्दल जर पाहिलं तर मागच्या वर्षी म्हणजे 2022-23 पब्लिक सेक्टर बँकचा प्रॉफिट 1,04,000 कोटी झालेला आहे। आपण NPA जर पाहिलं तर NPA 11.4 होता, 11.4 NPA फक्त 3.5% आलेला आहे। तर एकंदरीत बँकेच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये कर्ज देणे, विविध स्कीमच्या माध्यमातून कमी दरामध्ये कर्ज देणे आणि त्याहीपेक्षा काही स्कीम्स, विशेषतः गोरगरिबासाठी जी स्कीम आहेत, प्रधानमंत्री स्वनिधी योजना असेल, मुद्रा योजना असेल, तर या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचं कोलॅटरल न देता कर्ज देणे, अशा स्कीमच्या माध्यमातून गोरगरिबांना आणि सर्वांनाच मदत होतीये। उद्योग क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होतीये, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये चांगली प्रगती होते आणि त्याहीपेक्षा एकंदरीत जर IMFचा रिपोर्ट जर पाहिला, IMFच्या रिपोर्टनुसार 13.5 कोटी गरीब लोक गरिबीच्या वर म्हणजे मिडल क्लासमध्ये, लोअर मिडल क्लासमध्ये आलेले आहेत आणि ही मोठी अचीवमेंट प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाला मिळालेली अचीवमेंट आहे। एकंदरीत गोरगरीब असतील, या देशातील गरिबातला गरीब माणूस म्हणजे अंत्योदयसाठी सर्व दृष्टीने प्रयत्न चालू आहे आणि स्वनिधी ते समृद्धी या स्कीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या 8 स्कीम्स गोरगरिबापर्यंत कशा पोहोचतील त्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।